कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडलेत. धरणातून 11,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणाचे 7 दरवाजे उघडलेत. धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाल्यानं भोगावती नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया. प्रताप, राधानगरीतून विसर्ग सुरू आहे, काय अलर्ट काय त्या ठिकाणी आता अलर्ट आहे आणि अर्थात खबरदारी कुठे कुठे नेमकी घेतली जाते? आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत, अजूनही त्या नद्या खाली आलेल्या नाही आहेत. असं असताना आपण पाहतोय की राधानगरी धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्यातून विसर्ग सुरू झालेला आहे. 11,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आलाय झालेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा 7 गेट उघडलेले आहेत, म्हणजे अतिवृष्टी सदृश पाऊस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडतोय आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पुन्हा एकदा पावसाची जोरदार संततधार सुरू झालेली आहे. एकीकडे आपण पाहतो की पूरग्रस्त जे आहेत ते आपल्या घराकडे परतताना दिसत आहेत, पण दुसरीकडं पावसानं पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग सुरू केल्यामुळं पुन्हा एकदा अडचण येते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. नक्कीच, तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. अपडेट्स वेळोवेळी घेत राहूच. 7 दरवाजांमधून 10,000 क्युसेक.